नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर महापालिकेवरून आयल्या नगर नाव पुसून टाकल्याने सकल हिंदू समाज आक्रमक, मनपा आयुक्तांना धारेवर धरत निवेदन। शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने नोटिफिकेशन जाहीर केले, त्यामध्ये अहमदनगर शहराचे नाव आयल्या नगर करण्यात आले। त्यानुसार आपल्या संस्थेने जुन्या महापालिकेच्या आवारात आणि अग्निशमक विभागाच्या येथे आयल्या नगर महानगरपालिका आयल्या नगर असे केले होते, परंतु 8 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास हे नाव ठेकेदाराने पुसून टाकले। त्याला माहिती विचारली असता त्याने सांगितले की आयुक्तांच्या सांगण्यावरून आम्ही हे नाव पुसले आहे, हे अतिशय गंभीर आणि निंदनीय बाब आहे। महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपण आयल्यानगरचे नाव पुसून सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या, त्यामुळे आज बुधवारी सकाळी हिंदू समाज आक्रमक झाला आणि मनपा आयुक्तांना सदर प्रश्नांबाबत जाब विचारण्यात आला। मागील अनेक वर्षापासून नगरकरांची मागणी होती की नगर शहराचं नाव बदलून आयल्यानगर करण्यात यावं। अनेक सरकारं आली गेली मागील 30-40 वर्षामध्ये, परंतु कुणीच याची दखल घेतली नाही। असं असताना विद्यमान सरकारने, म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा यांनी नगर शहरातील नागरिकांच्या भावनांचा विचार करून नगर शहराचं नाव बदलून आयल्यानगर केलेलं आहे आणि अगदी कालच परवा दिवशीच त्याचं गॅझेट निघालेलं आहे। त्याची तत्काळ दखल घेऊन महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरचं नाव बदलून आयल्यानगर करण्यात आलं होतं, परंतु काल काही जिहाद्यांनी त्याच्यावर हरकत घेतली आणि या महानगरपालिकेच्या डरपोक आयुक्तांनी तत्काळ त्यांच्या हरकतीची दखल घेऊन जे आयल्यानगर नाव आहे ते ताबडतोब खोडून परत जुनं नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे। त्यामुळं नगर शहरातील आमच्या सर्व हिंदुत्वादी तरुणांच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी येऊन महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी त्याची दखल घेऊन आम्हाला असं सांगितलं आहे की आता आम्ही आज संध्याकाळपर्यंत ताबडतोब या ठिकाणी आयल्यानगर हे नाव परत टाकून घेतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। परंतु आम्हाला सांगायचं हे आहे की या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर हे नाव बदललेलं आहे। असं असताना सुद्धा महानगरपालिकेच्या या आयुक्तांनी जेव्हा की गॅझेटमध्ये ते नाव प्रसिद्ध झालेलं आहे बदललेलं नाव, असं असताना सुद्धा काही जिहाद्यांच्या दबावाला ही महानगरपालिका बळी पडलेली आहे। नुसतं एवढंच नाही तर ह्या महानगरपालिकेवर जिहाद्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर असा एक दबाव तंत्र या ठिकाणी आहे हे ह्या गोष्टीवरून दिसून येत आहे। त्यामुळं हे हा दबाव लवकरात लवकर कमी व्हावा यासाठी सकल हिंदू समाज इथून पुढं सातत्याने हा लढा चालूच ठेवणार आहे, कारण या ठिकाणचे ठेकेदार आणि या ठिकाणी असलेले अनेक लोक ही संपूर्ण जिहादी प्रवृत्तीची लोक आहेत आणि यांचा समूळ नाश होईपर्यंत, हे सगळे इथून निघून जाईपर्यंत सकल हिंदू समाज हा लढा सातत्याने देत येणार आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।